मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्येचा दौरा रद्द केलेला आहे आणि या संदर्भात आज त्यांनी पुण्यामध्ये जे आहे ते भाषणामध्ये याची घोषणा केलेली आहे आणि या संपूर्ण राज ठाकरे यांच्या भाषणासंदर्भात बोलण्यासाठी भाजपचे नेते विरोधी पक्ष नेते विधान परिषदेचे प्रवीण दरेकर आहेत माझ्यासोबत। प्रवीण जी, एकूणच संपूर्ण भाषण राज ठाकरे यांचं आपण ऐकलेलं आहात, काय पहिली प्रतिक्रिया आहे? नाही, मला वाटतं राज ठाकरेंच्या अयोध्येच्या दौऱ्यासंदर्भात नेमकं कारण काय, ब्रिजभूषण विरोध म्हणून करतो म्हणून की अन्य काही कारणं आहेत, अशा प्रकारचा जो संभ्रम जनतेच्या मनात होता त्याचं स्पष्ट कारण त्यांनी या सभेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेसमोर देशवासियांसमोर ठेवलेलं आहे की एकतर त्यांची प्रकृती अस्वस्थ आहे, त्यांची शस्त्रक्रिया त्या ठिकाणी होणार आहे आणि दुसरं म्हणजे हिंदुत्व विरोधी काही विचारधारा आहे, प्रवृत्ती आहेत किंवा राज ठाकरेंचे विरोधक आहेत त्यांना त्या ठिकाणी दंगा फसाद व्हावा, इथल्या कार्यकर्त्यांवर तिथं गेल्यानंतर त्या माध्यमातून केसेस होणार आणि एकंदरच हा विषय त्या ठिकाणी वेगळ्या दिशेला नेण्याचा जो विरोधकांचा प्रयत्न होता त्यांच्या सापळ्यात आपल्याला अडकायचं नाही अशा प्रकारचं सांगून त्यांनी कारणमीमांसा करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला। शिवाय त्यांचं भोंग्याचं आंदोलन असेल, नमाजच्या संदर्भात जी भूमिका असेल, या सगळ्या गोष्टी किंवा संभाजीनगरचा विषय असेल यावरून आपण हिंदुत्वाच्या भूमिकेसोबतच आहोत ते पुन्हा एकदा त्या ठिकाणी अधोरेखित करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। शरद पवार साहेबांवर त्यांनी टीका केली, पावसात भिजण्यावर मिश्किलपणे त्यांनी भाष्य केलं, उद्धवजी ठाकरे साहेबांना त्या ठिकाणी आपण संभाजीनगर तुम्ही बोलताय म्हणजे होतंय, या संदर्भात विचारलं की बाबा तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात, तुम्ही निर्णय घेणं अपेक्षित आहे, तुम्ही त्या ठिकाणी राजकीय नेत्यासारखं भाषण भावनिक करून चालत नाही, औरंगजेबाच्या कबरीला फुलं वाहणाऱ्यांवर आपण कारवाई करत नाही आणि हनुमान चालीसा बोलणाऱ्यांवर कारवाई करता आणि त्याच्यामुळे तुम्ही कबरीला संरक्षण देत आहे, या संदर्भातही नेमकी उद्धवजी ठाकरे आणि शिवसेनेची काय भूमिका आहे यावर त्यांनी भाष्य केलं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाळासाहेबांच्या नावावर शिवसेना उभी राहिली, हिंदू हृदय सम्राट जनतेने बिरुदावली दिली, बाळासाहेबांच्या विचारधारावर आजची शिवसेना आणि नेतृत्व टिकलं आहे, परंतु आता बाळासाहेबांनाच तुम्ही मानायला तयार नाही, त्यांच्याच विश्वासार्थीवर प्रश्न निर्माण करत आहात, कारण बोलताय बाळासाहेबांना एक तर साधे होते भोळे होते, म्हणजे बाळासाहेबांनी 25-30 वर्ष राजकारण असंच केलं का? पवार साहेब सांगतात की मी सकाळी आम्ही भांडायचो संध्याकाळी जेवायचो, हे एकंदर बाळासाहेबांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात जो संघर्ष केला त्या संघर्षालाच आज प्रश्नांकित करण्याचं काम आपण करताय का असा सवालही उपस्थित करत बाळासाहेबांची विश्वासार्हता कमी करू नका, कारण हे बाळासाहेबांना मानणाऱ्या निष्ठावंत शिवसैनिकांना ते आवडणार नाही आणि म्हणून तशाही प्रकारचं आव्हान त्यांनी जुन्या सैनिकांना या ठिकाणी केलं। एकूणच या ट्रॅप संदर्भात ज्या पद्धतीने राज ठाकरे यांनी उल्लेख केलेला आहे, विरोधकांचं म्हणणं आहे की तिकडे भाजपचे खासदार हे या संपूर्ण राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध करतायत, त्यामुळे कुठेतरी हा महाराष्ट्रातील भाजपचाच ट्रॅप आहे का, अशा प्रकारचा विरोध जो आहे तो आरोप केला जातोय? नाही, भाजपच्या मूळ हिंदुत्वाच्या विचारधारेला जर मदत होत असेल आणि ती भूमिका अधोरेखित करण्याचं समर्थन राज ठाकरेंकडून मिळत असेल तर आपलीच विचारधारा बळकट करणाऱ्या माणसाला ट्रॅप कशासाठी भाजप लावेल? आणि आम्ही अनेकदा सांगितलं की ती तिची वैयक्तिक खासदार म्हणून भूमिका होती, प्रदेश भाजप उत्तर प्रदेशनं म्हटलं नव्हतं किंवा महाराष्ट्राने म्हटलं नव्हतं, उलट पक्षी देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट सांगितलं होतं की अयोध्येला कोणी जाऊ शकतं त्याचं स्वागतच त्या ठिकाणी असेल आणि राज ठाकरे साहेबांनी दौरा त्या ठिकाणी स्थगित केला आहे, रद्द केला नाही आणि ते गेल्यावर त्यांचं स्वागतच होईल, त्याच्यामुळे एवढ्या स्पष्ट भूमिका येत असताना विरोधकांनी त्या ठिकाणी अशा प्रकारचं आगीत तेल ओतायचं काही कारण नाही, जनतेला सर्व काही कळतं आणि त्यांचा रोख या ठिकाणी राष्ट्रवादी आणि सत्तेतल्या सहयोगी शिवसेनेच्या पक्षांवर होता, कारण आपण बघाल ब्रिजमोहनची वक्तव्य, सुप्रिया सुळे आम्हाला लाडू द्यायची, पवार साहेबांचं कौतुक,
म्हणजे अशा प्रकारे ही कनेक्टिव्हिटी अशी कुठे नाही ना, याचाही उहाप त्यांच्या भाषणात मला वाटतं आला. युनिफॉर्म सिव्हिल कोड बद्दल देखील ते म्हणाले, संपूर्ण देशभरामध्ये आता युनिफॉर्म सिव्हिल कोड जो आहे तो लागू केला पाहिजे, त्यावर भाजपची काय भूमिका? नाही, बाळासाहेबांनी आयुष्यभर समान नागरी कायदा त्या ठिकाणी पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेतली, कारण हा देश एकसंघ आहे आणि त्याच्यामुळे या देशामध्ये त्या ठिकाणी समान नागरी कायदा त्या ठिकाणी असला तर सर्वांना त्या ठिकाणी समान न्याय मिळू शकतो आणि जातीपाटी धर्माची सगळी लेबलं देशवासीय नागरिक म्हणून त्या ठिकाणी तोडून एक होऊ शकतात, ही यामागची भूमिका आहे. संभाजीनगर संदर्भात पुन्हा एकदा त्यांनी वक्तव्य केलेलं आहे आणि त्यामध्ये मुख्यमंत्र्यांना टार्गेट मुख्यतः केलेलं आहे की मी म्हणतो संभाजीनगर, मग त्याच्यानंतर त्यांनी त्यांना जे आहे त्याच्यावर टीका केलेली आहे, यावर काय? यावर त्यांना सांगायचं की तुम्ही म्हणजे कोण? उद्धव ठाकरे जर बोलत असतील तर त्याला काही किंमत नाही, राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे जर बोलत असतील तर ते सरकारचं धोरण असतं, सरकारची भूमिका असते. मग तुम्ही म्हणताय तर कॅबिनेटला निर्णय घ्या, ज्या काही आवश्यक त्या प्रक्रिया आहेत त्या पूर्ण करा आणि मग तुम्ही म्हणताय ते सत्यात उतरेल. नाहीतर तुम्ही म्हणताय केवळ म्हणून त्या ठिकाणी मला सत्तेबरोबर लांगुलचालन करायचं असेल तर तुमच्या म्हणण्याला काही अर्थ आहे असं वाटत नाही. धन्यवाद. प्रवीण दरेकर होते माझ्याबरोबर, कॅमेरामन कृष्णा कापरेचा प्रशांत बडे, एबीपी माझा मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.